जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती आपला अभिमान या कार्यक्रमाअंतर्गत जुन्या ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरवले. जुनं ते सोनं या अंतर्गत शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये मुसळ, जातं, चिमणी, कंदील, दगडी दिवा, अडकित्ता, जुने नाणी, पितळीचे ताट, वाटी, चम्मच यांसारख्या अनेक वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. आपल्या जुन्या काळची समृद्ध संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख आधुनिक विद्यार्थ्यांना व्हावी हा या प्रदर्शनाचा उद्देश होता. हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती. दुसऱ्या दालनामध्ये प्रवेश केला आणि दुसरं दालन होतं, अगदी भूतकाळामध्ये घेऊन जाणारं दालन होतं. म्हणजे त्या दालनामध्ये आपण विद्यार्थ्यांनी सरांच्या माध्यमातून एवढं सुंदर त्या ठिकाणी प्रदर्शन मांडलंय की ज्या वस्तू पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये असायच्या आणि त्यांचं फार खूप महत्व होतं, आज ते घराच्या बाहेर निघायला लागलेत. कुठंतरी पेटीमध्ये बंद होतात किंवा कुठंतरी प्रदर्शनाला बाहेर पडतात. आणि याचं प्रदर्शन आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं मला. या ठिकाणी मी अक्षरशः भारावून गेलो की एवढं सुंदर प्रदर्शन मी आज माझं 48 वर्ष वय चालू आहे पण एवढं सुंदर प्रदर्शन मला कुठेही पाहायला मिळालं नाही. आणि ती सुरुवात आपल्या शाळेच्या माध्यमातून होते. शाळेचं नावही मॉडर्न आहे आणि निश्चितच एक मॉडेल आपण शाळेचं एक जगाला दाखवून देतोय की आमच्या ज्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये पालकांकडे ज्या जुन्या वस्तू आहेत ह्या जुन्या वस्तू सगळ्यांना पाहायला मिळाव्यात. मी निश्चितच मॅडम तुमचं कौतुक करतो, सगळ्या शिक्षकांचं कौतुक करतो की ह्या संकल्पना पुढे येणं गरजेचं आहे. कारण जुनी लोक जगली कशी आणि ती एवढी वर्ष का जगली, त्याच्या पाठीमागचं गुपित काय असत, हा जो आजचा तुम्ही मांडलेला संग्रह आहे ऍक्च्युली खरं त्याचं कारण ते. आमची संस्कृती, आमचा अभिमान हा उपक्रम आम्ही शाळेने राबवला आहे आणि मी सगळ्या माझ्या स्टाफचं, विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मी आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या वस्तू आम्ही आवाहन केलं आणि त्यांनी ह्या सगळ्या पुरातन वस्तू त्यांच्या घरात त्यांनी जतन करून ठेवल्या होत्या आणि त्या त्यांनी पाठवल्या आणि हे आम्ही असं आगळं वेगळं अनोखं प्रदर्शन आम्ही सगळ्यांसाठी इथे 2 दिवसासाठी ओपन ठेवलेलं आहे. आणि मग सगळ्यांनी यावं, अजूनही वेळ आहे, 2 दिवस हे आहे आणि सगळ्यांनी यावं आणि हे आपल्या संस्कृतीच्या ह्या नवीन नवीन गोष्टी, जुन्या गोष्टी नव्यानं पुन्हा पाहता याव्या. माझ्या ह्या शाळेने आम्ही, आमचं शाळेचं ब्रीदवाक्यच आहे अ वे ऑफ सक्सेस टुवर्ड्स मॉडर्नायझेशन अलॉंग विथ ट्रॅडिशन्स, म्हणजे आधुनिकतेकडे जाणारा यशाचा मार्ग परंतु आपल्या परंपरांना सोबत घेऊन जायचं आहे. आणि आम्ही मॉडर्नची टीम नेहमीच ही गोष्ट करत असतो. आमच्या प्रत्येक उपक्रमातनं आपल्या जुन्या गोष्टी आम्ही पुन्हा पुन्हा दाखवत असतो. आमची संस्कृती रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. नमस्कार. आज मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे या ठिकाणी जे पुरातन वस्तूंचं प्रदर्शन भरवलं आहे ते आज आम्ही पाहिलं, पाहून खूपच छान वाटलं. खूप सुंदर कनेक्शन केलं आहे, अँटिक वस्तू जमवल्या आहेत. त्या वस्तू जमवणं आणि त्या जतन करणं हे आपलं, मला वाटतं आपली संस्कृती टिकवण्यासाठी हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पुढच्या पिढीमध्ये आपण रुजवलं पाहिजे. यासाठी हा जो उपक्रम शाळेने राबवला आहे हा खूपच सुंदर आहे. या उपक्रमासाठी जे शिक्षक, विद्यार्थी यांनी जी मेहनत घेतली आहे ती ते अगदी स्पष्ट दिसते आहे, जाणवते आहे आणि ते बघून मला खरंच खूप आनंद झाला की आपली ही जी सांस्कृतिक श्रीमंती आहे, हा जो सांस्कृतिक ठेवा आहे हा नव्या पिढीला त्याची तुम्ही ओळख करून दिली, नव्या पिढीला जबाबदारीची जाणीव करून दिली की ही आपल्याला जपायची आहे, जतन करायची आहे